की उद्योगाचं महत्व उद्योजीला कळायला लागलं, कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत. मी मागे देखील सांगितलं की उद्योजींजवळ एक अस्त्र आहे, ते ब्रह्मास्त्रापेक्षा देखील जास्त प्रभावी आहे, आणि ते म्हणजे टोमणे अस्त्र. त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की उद्योगाचं महत्व उद्योजीला कळायला लागलं, कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत. रिफायनरी सारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट जो देशातला सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रोजेक्ट होता, तो माननीय उद्योजींनी बाहेर घालवला. त्यामुळे मला असं वाटतं की खरं म्हणजे कधीतरी अशा प्रकारचा विजय मिळाल्यानंतर आपल्या विरोधी विचारांच्या लोकांचे तोंड भरून कौतुक करायचं असतं, पण अजून त्या मानसिकतेपर्यंत ते पोचलेले दिसत नाही. अजूनही जे काही महाराष्ट्रात घडलं त्याचा परिणाम त्याच्या मनावर मला दिसतोय.